चला तर बघा, या ठिकाणी मित्रांनो विभाज्यतेच्या कसोट्या आपण अभ्यासणार आहोत. विभाज्य म्हणजे काय? आपण म्हटलं की पाढ्यातल्या संख्या एखाद्या पाचचे विभाज्य, तर पाचने कोणाकोणाला भाग जातो तर सगळ्या संख्या, पाचच्या सगळ्या पाढ्यातल्या संख्या आल्या, बरोबर ना. मग अशा संख्या ठरवण्याचा काही कसोट्या आहेत, म्हणजे तीनने कोणाला भाग जाईल, नऊने कोणाला भाग जाऊ शकतो. आता आपल्याला माहिती आहे नऊचा पाढा आपण नव्वदपर्यंत म्हणू शकतो, नऊ एक नऊ, नऊ दिन अठरा, नऊ दहा नव्वदपर्यंत. त्याच्या पुढच्या संख्यांचं काय, त्यांना नऊने भाग जातो की नाही हे कसं ओळखायचं, कारण आपण पाढे साधारणतः दहापर्यंत म्हणजे नऊ दहा नव्वद, आठ दहा ऐंशी असं शिकतो. तर त्याच्यासाठी काही नियम आहेत, काही कसोटी आहेत, त्या इथे आपण अभ्यासायच्या आहेत. पहिली आहे दोनची विभाज्यतेची कसोटी. तर दोनने कोणाला भाग जातो बघा, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या दोनने विभाज्य असते. म्हणजे थोडक्यात सगळ्याच्या सगळ्या समसंख्या ज्याच्या शेवटी शून्य असतं, दोन असतं, चार असतं, सहा किंवा आठ असतं, शेवटी म्हणजे एकक स्थानी, त्या सगळ्या संख्यांना दोनने भाग जातो. पुढे बघा, पाचची कसोटी दिलेली आहे. संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि पाच यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या पाचने विभाज्य असते. पाचचा पाढा जर बघितलात तर बघा, पाच एक पाच, पाच दोन्ही दहा, पाच एक पंधरा, पाच चौक वीस, पाच पाच पंचवीस, पाच सत्तीस, शेव एकक स्थानी बघा शून्य पाच शून्य पाच शून्य पाच शून्य पाच पाच शून्य पाच शून्यच दिसतं तुम्हाला. म्हणून ज्याच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य असतं त्या संख्येला पाचने भाग जातोच, मग ती संख्या कितीही मोठी असेल. समजा आता मी इथं संख्या लिहिली, एवढी संख्या लिहिलेली आहे, पाचने भाग जाईल का? मग भागायची गरजच नाही, शेवटी काय आहे, पाच आहे, पाचने भाग जाणारच. समजा मी हे खोडलं, आता जाईल काय, पाचने भाग नाही जाणार, कारण इथे आठ आहे, पाचने भाग जाणार नाही, पण आठ आहे त्यामुळे दोनने भाग जाईल, कारण आठ ही समसंख्या आहे, बरोबर, दोनने भाग जाईल. अशा पद्धतीनं पुढे दहाची कसोटी सोपी आहे. शेवटी एकक स्थानी शून्य असायला हवं, दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर, एकक स्थानी शून्य आहे. जेव्हा एकक स्थानी शून्य असतं त्या प्रत्येक संख्या दहाने विभाज्य असते, म्हणजे दहानं त्या संख्येला भाग जातो. पुढे बघा, आपल्याला एक कृती दिलेली आहे. दिलेल्या सारणीत दोनने विभाज्य संख्येभोवती गोल करायचं आहे, पाचने विभाज्य संख्येभोवती वर्तुळ त्रिकोण करायचं आहे, आणि दहाने विभाज्य संख्येभोवती चौकोन करायचं आहे. पहिली ओळ सोडवून दिलेली आहे बघा त्यांनी, दोनचे विभाज्य. तर आधी आपण दोनचे विभाज्य शोधूया. ज्या ज्या समसंख्या आहेत त्या सगळ्या संख्या दोनचे विभाजन बघा, बारा बावीस बत्तीस, चौदा चोवीस चौतीस, सोळा सव्वीस छत्तीस, अठरा अठ्ठावीस अडतीस, वीस तीस चाळीस, हे सगळ्या समसंख्या आहे ज्याला दोनने भाग जातो. आता पुढे आहे आपल्याला पाचने विभाज्य. पाचने कधी? शून्य आणि पाच. शून्य आणि पाच कोणाला आहे बघा, तर या ठिकाणी बघा पाच, तिथं पाच आहे, पंधरा आलं, पंचवीस आलं आणि पस्तीस आलं, आणि शून्यवाल्या या बघा, तर इथं वर्तुळ पण येणार आणि त्रिकोण पण येणार अशा पद्धतीनं. आणि दहाने विभाज्यला चौकोन करा, दहाने विभाज्य, दहाच्या म्हणजे शेवटी एकक स्थानी शून्य, तर या चारही संख्या येणार, वीस येणार, तीस येणार आणि चाळीस येणार. अशा पद्धतीने हा तक्ता इथे आपण सोडवायचा आहे. चला तर आपण इथे विभाज्यतेच्या कसोट्या बघितलेल्या आहेत. आता पुढे बघा, आपल्याला अजून काही उदाहरणं दिलेली आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दोनने खालील संख्येने विभाज्य असणाऱ्या कोणत्याही पाच संख्या लिहा. म्हटले दोनने विभाज्य असणाऱ्या पाच संख्या कोणत्याही आपण लिहू शकतो, फक्त ती समसंख्या असायला हवी. ओके, बघा इथं दोन लिहिले आम्ही, समसंख्या आहेत, शून्य शून्य आठ आहे. पाचच्या विभाज्य संख्या तुम्ही लिहा, कोणतीही संख्या लिहा, फक्त एकक स्थानी काय असायला हवं, शून्य किंवा पाच असायला हवं. आणि दहाने विभाज्य असणाऱ्या कोणत्याही पाच संख्या लिहा तुम्ही, फक्त एकक स्थानी त्याच्या शून्य असायला हवं. तर ह्या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या आहेत. आता पुढे बघा, दोन व पाच दोन्ही संख्येने विभाज्य असणाऱ्या पाच संख्या लिहा. दोनने आणि पाचने दोन्ही संख्येने विभाज्य असणाऱ्या संख्या, म्हणजे दोनानेही भाग गेला पाहिजे आणि पाचानेही भाग गेला पाहिजे, याचाच अर्थ ती संख्या सम असायला पाहिजे आणि सम असणाऱ्या संख्येला पाचने पण भाग गेला पाहिजे. आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, दोन असेल तर दोनने कधी भाग जातो, तर शून्य दोन चार सहा आणि आठ हे जर एकक स्थानी असेल तर दोनने भाग जातो. आणि पाचने कधी जातो, पाचने शून्य किंवा पाच. आता या दोघांमध्ये बघितलं तर शून्य कॉमन आहे, बरोबर ना. म्हणून ज्या ज्या संख्येच्या शेवटी शून्य येतं त्या सगळ्या संख्यांना दोन आणि पाचाने भाग जातो, बाकी कुठल्याही संख्यांना दोन आणि पाचाने भाग जात नाही. म्हणून आपण दहा वीस तीस आठशे चाळीस नऊ हजार तीनशे पन्नास जिथं जिथं शून्य आहे त्या संख्या येणार आहे ज्याला दोनाने पण जातो आणि पाचाने सुद्धा भाग जातो, हे लक्षात घ्या. पुढे दोन आणि दहा दोन्ही संख्येने विभाज्य असणाऱ्या पाच संख्या लिहा, दोन आणि दहा. आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या,
दहाने दोनने ह्या संख्या आहेत बरोबर, दोनने विभाज्य कधी असतो जेव्हा हे अंक असतात, आणि दहाने कधी होतो शून्य असतात, इथे सुद्धा शून्य कॉमन आहे, म्हणून ज्या ज्या संख्येच्या शेवटी शून्य आहे त्या सगळ्या संख्यांना दहाने पण भाग जाणार आहे आणि दोनाने पण जाणार आहे, फक्त त्याच्या शेवटी शून्य असायला हवं हे लक्षात घ्या. आणि पाच व दहा दोन्ही संख्येने विभाज्य असणाऱ्या पाच संख्या लिहा. बघा आता आपल्याला पाचने आणि दहाने दोन्ही संख्येने विभाज्य असणाऱ्या संख्या असायला हव्यात. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, पाचने कधी भाग जातो तर शून्य आणि पाच पाहिजेत, आणि दहाने कधी भाग जातो मित्रांनो तर शून्य पाहिजेत, दोघांमध्ये काय आहे कॉमन शून्य आहे, म्हणून ज्या ज्या संख्येच्या शेवटी शून्य आहे त्या सगळ्या संख्या लिहा, त्या सगळ्या संख्यांना दहाने आणि पाचने दोघांनीही भाग डेफिनेटली जाणार बरोबर ना. कोणती संख्या घ्या तुम्ही बघा, चाळीस घ्या, पंचाठ चाळीस, दहा चौक चाळीस, शंभर घ्या, दहा दहा शंभर, वीसा पाचा शंभर, म्हणजे त्यांना पाच आणि दहाने भाग हा जाणारच. तर ह्या गोष्टी इथे लक्षात घ्या आणि या संख्या तुम्ही पाच संख्या लिहायच्या आहेत. ओके चला तर आता आपण पुढच्या